करा, महानकारी न्यूज करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रयत शिक्षण संस्थेच्या चित्ररथाचं रुईत आगमन शताब्दी महोत्सवानिमित्त राज्यभर फिरणार चित्ररथ रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई पाटील आणि रयतच्या आवाडव्य पसाऱ्याची माहिती आणि महती सांगणारा लघुपट चित्ररथातून संपूर्ण राज्यभरात फिरवण्यात येत आहे आशिया खंडातील सर्वोच्च गुणवत्तेच्या शिखरावर सातत्याने अग्रेसर असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम प्रबोधन प्रबोधनात्मक फेऱ्या यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले यातील एक उपक्रम म्हणजे कर्मवीर अण्णांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई पाटील रयत माऊली यांच्या निस्सिम त्यागातून उभारलेल्या या वटवृक्षाची म्हणजेच रयत शिक्षण संस्थेची आजपर्यंतची घोडदौड आणि भविष्यात शिक्षण प्रणाली याचा अचूक वेध घेऊन त्याची संपूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावी यासाठी एका लघुपटासह राज्यभरातील संस्थांच्या विविध शाखांमध्ये चित्ररथ फिरवण्यात येत आहे आज या चित्ररथाचं रुई येथे अण्णासाहेब राजमाने विद्यालयामध्ये आगमन झालं या चित्ररथाचे व लघुपटाचे स्वागत विद्यालयाचे शाळा कमिटीचे सर्व सदस्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वर विद्यार्थी वर्गाने फुलाच्या अभिषेकाने केलं तर चित्ररथाचे पूजन बाबासाहेब देसाई यांनी केलं तर श्रीफळ अजीम मुजावर यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावी दक्षिण विभाग सल्लागार समितीचे रमेश चेंडके स्कूल कमिटीचे बाबासाहेब देसाई महावीर अन्ना हुल्ले नंदकुमार साठे बाबासो काश्मिरे आजीम मुजावर अशोक साठे अब्दुल मुजावर राजू कांबळे अल्लाउद्दीन जमादार मोजम मकुबाई यांच्यासह रुई ग्रामस्थ उपस्थित होते महानकर न्यूज रुई हून शरीफ